सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा राज्याचा अर्थसंकल्प म्हणजेच पोकळ घोषणांचा पाऊस असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याचा गुरुवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास करणारा असून तरुणांना सरकारी नोकरीचं नुसतंच गाजर दाखवण्यात आलं आहे. महागाई बेरोजगारी याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. एसटीच्या प्रवासात सर्वसामान्य महिलांना 50% सवलत ही घोषणा स्वागतार्ह आहे, पण एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाबाबत चकार शब्दही बजेटमध्ये नाही. सर्वसामान्य जनतेवर पोकळ घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प होय अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सादर झालेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा आणि घोषणांचा पाऊस पाडणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल. आपण जर बघितलं तर तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा तरुणांना गेल्या अनेक दिवसांपासून सरकार 75,000 साधारण नोकरींची जाहिरात काढतो असं दिलेलं मोठं गाजर असेल, किंवा आजच्या अर्थसंकल्पाचं जर आपण बघितलं तर सर्वसामान्य गृहिणींच्या झालेल्या घरातल्या महागाईवरच्या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, म्हणजे एकंदरीतच घोषणांचा पाऊस आणि निधींचा दुष्काळ अशा प्रकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल. एसटीमध्ये 50% सवलत प्रवासासाठी महिलांना देण्यात आली. हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी सुद्धा एसटीच्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न आणि एसटीच्या सबलीकरणाचा प्रश्न मात्र आज सुद्धा प्रलंबित आहे. ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला एसटीचं विलीनीकरण आम्ही शासनामध्ये करू अशा प्रकारची घोषणा अशा प्रकारचं आश्वासन देवेंद्रजींनी दिलं होतं त्याबाबत आज चिकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये काढला गेला नाही.